आता बातमी आहे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकांसंदर्भात. अधिसभा निवडणुकांसाठीचं मतदान यावेळेस झालेल्या अधिसभा निवडणुकीमध्ये सुमारे 55% मतदान झालं असून 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार मैदानात. या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रांवर आणि 64 मतदान केंद्रांवर ही निवडणूक पार पडली. तर याच संदर्भातला आढावा घेतले आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी, पाहुयात. मागील 25 महिन्यांपासून म्हणजे अर्थातच ऑगस्ट 2022 पासून सिनेट निवडणुका म्हणजे ज्याला अधिसभा देखील बोललं जातात कुठेतरी वादाच्या भवऱ्यात आल्या होत्या आणि आजच ज्या आहेत सिनेट निवडणुका पार पडलेल्या आहेत. आज सिनेटच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या सिनेटच्या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी एकूण 38 उमेदवार जे आहेत रिंगणात उतरले होते आणि अशी माहिती मिळत आहे की सरासरी 55% मतदान जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 27 सप्टेंबर रोजी जे आहे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे नेमकं मागील 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिनेट निवडणुकीमध्ये नेमकं कोण निवडून आलं आहे याची घोषणा जी आहे ती 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.